लक्षात आणून द्यायची आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत आपण. दादा एकच मिनिट, मला पहिले निर्णय देऊ दे, मग आपण दोन मिनिटं बोला. फक्त निर्णय देऊ दे ना, त्यानंतर आपण. माझा ऐकून निर्णय द्या ना साहेब. मागे तुम्ही जर काढलं तर बागडे साहेब वगैरे प्रोसिजर. तुमचा निर्णय तर अंतिमच आहे साहेब, त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय. मी आपल्याला बोलायला देतो, पण आपल्या प्रोसिजर प्रमाणे निर्णय पहिले वाचून दाखवायला लागेल, त्यानंतर आपण बोला दोन मिनिटं. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांना सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. बोला. तुम्ही मांडा अध्यक्ष महोदय. परवा खरं तर ह्याच सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एनआयटी प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात काही त्यांचं मत व्यक्त केलं आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं. परंतु अध्यक्ष महोदय, आत्ताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या विद्यमान कृषी मंत्री महोदयांच्या विरोधामध्ये अतिशय कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय पदाचा दुरुपयोग. ते ज्यावेळेस महसूल राज्यमंत्री होते आणि मग आमच्या मंत्रिमंडळातच एकनाथराव होते, तेच मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात तुम्हाला? सोयीचं चालतंय आणि नसेल ते आमच्यावर ढकला. अरे पटे. अध्यक्ष महोदय, मौजे घोडबाबूळ जिल्हा आणि तालुका वाशिम येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधलं उपमुख्यमंत्री महोदय 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा. अध्यक्ष महोदय, हा घोटाळा किंमत जर काढली तर 150 कोटीचा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे की गायरान जमीन ही कुणाला देता येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं आपण पालन सगळेजण करत आलोय. अध्यक्ष महोदय, असं असताना एक व्यक्ती योगेश खंडराळे नावाची तिथं जिल्हा न्यायालयात त्यांनी मागणी केलेली होती, ती मागणी तिथल्या जिल्हा न्यायालयाने फेटाळली आणि जिल्हा न्यायालयाने ती मागणी फेटाळताना खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि सरकारी जमीन आपली गायरानाची हडप करण्याचा त्याचा इरादा होता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. अध्यक्ष महोदय, आम्ही कुणी नाही, कोर्टाने. त्याच्यानंतर त्यावेळेसचे तत्कालीन राज्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आलेला होता आणि राज्य सरकारचे आदेश याची संपूर्ण माहिती त्यांना असताना अध्यक्ष महोदय काही दिवस आधी म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकार राहणार का जाणार अशा प्रकारची परिस्थिती होती आणि 17 जून 2022 37 एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता, सर्व कायदेशीर बाबींचं. या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आपलं अतिशय गंभीर अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं. तत्कालीन महसूल राज्यमंत्री यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या शासन निर्णयाची राज्यमंत्री महोदयांनी पायमल्ली केली. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, महसूल मंत्री तुमच्या अंडर जे जिल्हाधिकारी काम करतात त्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल राज्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला अवैध असल्याचं वाटलं त्यांना आणि ते वाटल्यानंतर त्यांनी 5 जुलै 2022 महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि हे सरकार आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास सुप्रीम कोर्टाचा अनादर होईल असं स्वतः कलेक्टरनी मला वाटतं नितीन करीरांना कळवलं. असं कळून देखील आवश्यक दिशानिर्देश देण्याची मागणी त्यांनी केली. या पत्रावर दुर्दैवानी माझ्या माहितीप्रमाणे अद्यापपर्यंत शासनाने कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली नाहीये. अध्यक्ष महोदय, ही जमीन 37 एकर आहे, अक्षरशः वाशिमला लागून आहे.
150 कोटी रुपयाची त्याची किंमत आहे, ह्याच्यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी पदाचा पूर्णपणे दुरुपयोग केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, राज्य शासनाचा निर्णय, सर्व बाबी त्यांच्या समोर असताना एका व्यक्तीला ह्याच्यामध्ये फायदा मिळून दिलेला आहे, त्यांचा हा पदाचा दुरुपयोग आहे. ही बाब अतिशय गंभीर अशी आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा नाही दिला. अध्यक्ष महोदय ऐका ना साहेब, अध्यक्ष महोदय राजीनामा नाही दिला दादा, आपण मांडलं तर मुख्यमंत्री महोदय नाही नाही मुख्यमंत्री महोदय किंवा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चला पुढे घ्या त्यांना चला मंडळातन हकालपट्टी करावी. हे हायकोर्टाचे आदेश आहेत, मी ते आदेश तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि अध्यक्ष महोदय ह्याच्यावरच नाही थांबलं, अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर आता एक भव्य राजस्तरीय कृषी आणि क्रीडा सांस्कृतिक महोत्सव ह्याच्यामध्ये तर अध्यक्ष महोदय एवढं भयानक आहे की ह्याच्यामध्ये विरोधी असं करता. माझा एक प्रश्न आहे आपल्याला, मला केव्हा आपल्या जाण्यात एक गोष्ट आणून प्रोसिजर, एक मिनिट बसा, अहो बसा, मी काय त्यांना थांबवलंय का? प्रोसिजरली एक प्रश्न विचारायचा तेवढा विचारू दे ना. सन्मान्य विरोधी पक्ष नेते, आपण 57 अन्वय सूचना आज दाखल केली, त्या सूचने बरोबरच आपण 57 एक नोटीस दिली आणि 35 नोटीस दिली. आता 35 नोटीस दिल्यानंतर आपण स्वतः हे मान्य केलं की संबंधित सदस्याला ह्याबद्दलची माहिती दिल्याशिवाय आपण हा